आणि एक महत्त्वाची बातमी मुंबईतून येणारी. शरद पवार यांना आता उद्या डिस्चार्ज मिळत असल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली होती आणि आता त्यांना डिस्चार्ज उद्या मिळतोय अशी माहिती शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी दिल्याची माहिती कळते. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांनी सुप्रिया सुळेंशी चर्चा केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. काही दिवसात पुन्हा एकदा शरद पवारांवर शस्त्रक्रिया होणार आहे, पण तूर्तास या शस्त्रक्रियेनंतर उद्या शरद पवार यांना डिस्चार्ज मिळत असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी. आपल्याला माहिती आहे पित्ताशयाची व्याधी त्यांना उद्भवली होती आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत. ब्रिजकँडी रुग्णालयामध्ये ते दाखल आहेत. परवाच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आपल्याला माहिती आहे फेसबुक लाईव्ह देखील त्यांच्या ज्या रूममध्ये ते आता आहे तिथून केलेलं होतं आणि ते पेपर वाचतानाचा व्हिडिओ देखील आपण बघितलेला होता. राज्यभरातून त्यांच्यावर सदिच्छा शुभेच्छांचा वर्षाव होत होता की तुम्ही लवकर बरे व्हा. नेमकी अधिकृत माहिती जाणून घेऊया तर सागर कुलकर्णी आमच्या प्रतिनिधींकडून. सागर, काय अधिक माहिती मिळते? पुन्हा एकदा त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं कळतंय आणि त्या दरम्यान त्यांना डिस्चार्ज मिळतोय. शरद पवार यांना आज भेटण्यासाठी शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊत आले होते. काही वेळांपूर्वी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर जाताना हॉस्पिटलमधून बाहेर पडताना माध्यमांशी बोलताना अशी माहिती दिली आहे की शनिवारी म्हणजे अर्थात उद्या शरद पवार यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांच्याशी याबाबत बोलणं झालेलं आहे. अर्थात काल देखील सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात सांगितलं होतं की शनिवारी किंवा सोमवारी शरद पवार यांना डिस्चार्ज मिळाला जाईल. तूर्तास त्यांची तब्येत ही चांगली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. कदाचित असं एक शक्यता वर्तवली जात आहे की पुढच्या काही दिवसांनंतर परत एकदा टेस्ट केल्या जातील आणि त्यानंतर दुसरी जी छोटी शस्त्रक्रिया करायची आहे ती केली जाईल असं सांगण्यात येते. धन्यवाद सागर या माहितीबद्दल. त्यामुळे संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी जर शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते ब्रिजकँडी रुग्णालयामध्ये गेले होते आणि त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी हा संवाद साधला आणि त्यानुसार त्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार उद्या त्यांना शरद पवारांना डिस्चार्ज मिळेल अशी माहिती सध्या कळते आहे. आणि आता बातमी आपण बघणार आहोत. औरंगाबादच्या स्वस्त धान्याच्या दुकानावर गोरगरिबांची चक्क थट्टा सुरू आहे आणि याचाच पर्दाफाश न्यूज 18 लोकमतनं केलाय. स्वस्त धान्य दुकानावर दिला जाणारा मका इतका खराब आहे की तो जनावरं देखील खाणार नाहीत आणि याबद्दल खासदार इम्तियाज जलील यांना या प्रकारची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी देखील याबद्दल संताप व्यक्त केलाय. स्वस्त धान्य दुकानावर गोरगरिबांना दिला जाणारा हा मका आणि त्याच्यामुळे गोरगरिबांची एक प्रकारे थट्टाच होताना दिसते आहे. हा मका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी खाऊन दाखवावा असं आवाहन देखील जलील यांनी केलंय. त्यामुळे रेशनिंग दुकानांवर अत्यंत निकृष्ट दर्जाचं धान्य वाटप होताना दिसतंय. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच मका खरेदी केला आणि अवघ्या 1 रुपये दरानं तो आपण रेशन दुकानावर उपलब्ध केलाय. त्याच्या गुणवत्तेबद्दल काही तक्रारी आल्यात याची दखल तातडीनं घेतल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. काही ठिकाणच्या तक्रारी आल्या त्या आम्ही दुरुस्त केलेल्या आहेत. बाकी प्रश्न असा आहे की मका सुद्धा आम्ही खरेदी केला. मागच्या वेळेला 11 लाख क्विंटल मका खरेदी केला 18.5 रुपये किलो या भावानं आणि आता आपण रेशनवर 1 रुपया किलोने देतो आहोत हे लक्षात घ्या. कारण तो मका ठेवायला सुद्धा जागाने गोडाऊन भरलेले आहेत त्यामुळे तो मका सुद्धा जे आपल्याला थोडा थोडा सगळ्यांना द्यावा लागतोय केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे त्यामुळे तो सुद्धा संपवतोय आपण. पण ज्या ठिकाणी तक्रार आलेली आहे